हाँ आमचे गोयचे गावडा कुणबी वेळी भंगर हेचे फेडरेशन आसा, तांकां रिप्रेझेंट करता स्पोक्स पर्सन त्याच बरोबर एडवायजर. एक व्हडले संकश्ट जे आसा हे आमचे आयज आयिल्ले आसा. म्हारे जिचो उगम आसा ते गांव कर्नाटकासून जाता. सगळ्यांनी सांगला, खूप जणांक खबर आसा 35 किलोमीटर जे आसा ती कर्नाटकान आसा आणि 76 किलोमीटर जे आसा ती गोयान आसा. एक आमचो शाश्वत असो एक नियम आसा उदकाच्या संदर्भान, तो असो की उदकाचो जो प्रवाह जो आसा तो कोणाच्यान आडोवपाक जायना. हे सत्य आसा, हे वैश्विक सत्य आसा. आणि त्या नियमांक धरून मदेच्या बाबतीन हे जे राजकारण चाललेले आसा त्याचे आमकां खूप मोठे परिणाम भोगचे पडटले. भावना आणि भयणा लक्षात घ्या, हे आमचे शासन ज्याच्यावर मादईचेर देखरेख करपा खातीर आमच्या प्रशासनान बरे इंजिनियर असताना सुद्धा या प्रशासनान कर्नाटकाचो बदामी नावाचो इंजिनियरक अजून रिटायर जाऊन सुद्धा थंय दवरिल्लो आसा. सो हे कसले राजकारण? एक गोष्ट आमकां आमचे स्वतःचे जे हे आसा गोंयकारांचे एक वैशिश्ट आसा. हांगासर आमचे मादयचे गोडे उदक आणि अरेबियन सीचे उदक एकठांय जाता, ताका लागून आमकां काळुंदरां शेवटे अशा प्रकारचे नुस्तें मेळटा. आयज समज हे सगळें जालें तर जाय जातलें कितें? आमचे गोंयकार जे आसा, आमचे अस्तित्व जे आमचे फिशरमॅन आसा तेंचे अस्तित्व कितें उरतले? म्हाका खूप वायट दिसता की अशें की राजेंद्र बाई सारके एक तपस्वी इतकी वर्सां जाले ते काम करता हांगासर स्वता आणि आसा तेंच्या बरोबर सवंगडी पूण राजेंद्र बाई आपले लाईफ तेणे हेच्या खातीर मादई खातीर घालयले. तर हो व्यक्ती जो आसा एकटो लढून दितालो. हांव सांगता माझ्या अनुभवा वरसून हांव सांगता की तेज्या वस्तू इतको अनुभवी हेचेर अभ्यास आशिल्लो आमच्या प्रशासनान सुद्धा कोण ना. तुमकां खबर आसा 160 कोटी वकिली करपा खातीर आमच्या गव्हर्नमेंटान मोडले. कितके? 160 कोटी वकिला खातीर. कितें मेळ्ळें? मेळ्ळें कितें आमकां? तर आज या निमित्तान म्हाका एक आमचे सगळे आयोजक जे आसा खरो जो आवाज जो आसा आयज आमी हांगासर आयिल्ले आसा ते प्रातिनिधीक कशे आयिल्ले आसा. प्रातिनिधीक सिम्बॉल म्हणून आयिल्ले आसा दाखोवपाक की आमी गोंयकार आसा ते एकठांय जाले म्हणून. पण आमचे हे सगळे हे आसा आयोजक आसा तांकां एकूच म्हाका विनंती करूशी दिसता, या आमी सगळे या आमच्या गांवांनी आणि प्रत्येक जो पंच आसा सरपंच आसा नगरसेवक आसा हांकां सगळ्यांक सांगूया आमी प्रत्येक जो गोंयकार आसा तो गांवां गांवांनी एक दीस आमी ठरोवया गोंयकारपण कितें हे तांकां दाखोवया. आमचो एकवट कितें आसा तो दाखोवया. एक दीस मागणी दिवस म्हणून आमी साजरो करूया आणि गांवां गांवांतून जो आमची जन जे आसा लोक जे आसा त्याचो लोड जो आसा तो हांगासर आमी हाडूया. तेन्नाच ह्या प्रशासनाचे दोळे उगडटले. म्हणटा न्ही अजी भाई गोवा गेलो अभी आप जान लो ना हम क्या क्या अजीबता दिखाते हैं. हम ये भी दिखा सकते हैं हम कितने अजीब हैं. सही है? तर बजा भावनो
राजकारण इतके गलिच्छ झाले असा, ते 28 खासदार असा आणि आमचे 2 खासदार असा, बरोबर नाही? एका लागून तुम्ही आमची जी सगळी जी आसा आमची गोयची हे तुम्ही सगळे विकतले. आज एक अर्धे मिनिट आईज आणि एक हा उलो मारता आमच्या गोयकारांक. आमचे कडेन जेन्ना राजकारणा खातीर लोक जमोवपाचे जाता, पैशे घेवन लोक हाडटा, बरोबर काय न्ही? पैशे दिवन लोक हाडटा, हांगासर पैशे दिवन लोक येयले ना. तर आयज तशेंच जशें हांवें म्हटला, एक म्हादयी दिवस म्हणून सगळे गोंयकार आसा ते भायर सरतले आनी आमी आमची ताकद दाखोवन दितले. त्याच प्रमाणे प्रत्येक चर्च आसा, प्रत्येक देवूळ आसा, थंय आमची मशीद आसा, तुमच्यो घंटा ज्यो आसा न्हू, ह्यो म्हादयी खातीर जावनी, म्हादयी खातीर घंटा वाजोवया आमी. हे उमेदवारा खातीर वाजयता न्ही, इलेक्शनच्या टायमार अनेक वेळा तशें जावपाक जायना, कारण फुडलें युद्ध जें आसा तें फक्त उदका खातीरूच आसा. हें युद्ध आमचें आमी आमच्या पासून सुरवात जाता म्हाका अशें दिसता गोंयांत. सो इतक्याक मागता की फुडें जी हें करतले आमी, दिशा ठरयतली आंदोलनाची, तेतून आमी ज्यो सुचना केल्ले तेचो अवश्य विचार जावचो. सगळ्यांक देव बरें करूं.